दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी देशभरात चर्चा झाली आहे. मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशीच लढत होती. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर माहितीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढली. या मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण नंतर त्यांनी माघार घेतली. दरम्यान आता निकालानंतर शिवतारे यांनी बारामती मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती तेव्हा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. यावेळी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. नंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून शिवतारे यांना माघार घ्यायला सांगितले. दरम्यान आता शिवतारे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बारामती लोकसभेवर भाष्य केलंय. महायुतीची जागा निवडून यावी असं सगळ्यांचं मत होतं, मी त्यावर बोलणार नाही. मी ही जागा 1000% अपक्ष म्हणून जिंकली असती, कारण या दोघांनाही किती विरोध होता हे मला माहीत होतं. इथं पक्ष नाही, इथे दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक पवार प्रो आणि एक पवार विरोधी लोकांना यांनाही आणि त्यांनाही मतदान करायचं नव्हतं, असंही विजय शिवतारे म्हणाले. खासदार शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या जमिनीच्या मुद्द्यावर बोलताना विजय शिवतारे म्हणाले, कोणाचंही ऐकून जाहीर स्टेटमेंट देत असतील तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो, तुम्ही कोणाचंही ऐकू नका ना बोलू. विजय शिवतारे जे काही केलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे, मी सगळं उघड उघड केलं आहे, असंही शिवतारे म्हणाले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.